गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदींनी भारतासाठी अद्वितीय काम केलं. देशातल्या 40 कोटी जनतेला त्यांनी गरिबीतनं बाहेर काढलं. जेपी मॉर्गन कंपनीचे सीईओ जेमी डिमिन यांच्याकडनं मोदींवरती कौतुकाचा वर्षाव. ईपीएफओची कर्मचाऱ्यांना खुशखबर, कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात लवकरच जमा होणार वाढीव व्याज. आरबीआयकडनं कोटक महिंद्रा बँकेवरती निर्बंध, नवीन क्रेडिट कार्ड वाटपास किंवा नवीन खाती घेण्यास केली मनाई. बँकेच्या कारभारात पारदर्शकता दिसून न आल्यामुळे यंत्रणा दुरुस्तीपर्यंत निर्बंध पाळण्याचे आदेश. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती आज 2 तासांचा ब्लॉक, जड आणि अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद. पहिली आणि दुसरीची पुस्तकं पुढच्या वर्षापासून बदलणार, यंदाच्या वर्षी पुस्तकांमध्ये कोणताही बदल नाही. शैक्षणिक वर्ष 2025 आणि 2026 साठी बालवाटिका, बालवाडी, अंगणवाडी हे राज्य अभ्यासक्रमावरती आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचं प्रस्तावित. बदलापूर आणि अंबरनाथ शहरातल्या नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. तातडीच्या कामांसाठी उल्हास नदीवरील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र शुक्रवारी 12 तास बंद असेल. ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडनं होणारा पाणीपुरवठा शुक्रवार आणि शनिवारी 24 तास बंद ठेवला जाईल. मुंबईसह ठाणे आणि रायगडला पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा. 27 ते 29 एप्रिल या 3 दिवसात संबंधित जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता. वंदे भारत रेल्वेमध्ये प्रत्येक प्रवाशाला 1/2 लिटरची पाण्याची बाटली मोफत मिळणार. आणखी 1/2 लिटर पाण्याची बाटली हवी असेल तर त्यासाठी कोणतीही अतिरिक्त रक्कम आकारली जाणार नाही. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रेल्वेचा निर्णय. 4थ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.